नमस्कार, मी नागेश, पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार अपेक्स न्यूजमध्ये. आज आपण उमरेड तालुका उमरेड विधानसभामध्ये बेला या ग्रामपंचायतीचे आज आमसभा होती. म्हणजे मी थोडक्यात थोडीशी एक ब्रीफिंग देतो की त्या आमसभेला मागील म्हणजे इथले स्थानिक आणि नागरिक आणि काही ग्रामसदस्य यांचा विरोध आहे की मागील अनेक 2 वर्षापासून जे सरपंच आहे यांच्या अध्यक्षखाली जी ग्रामसभा होती आमसभा होते त्या आमसभा आतापर्यंतही झालेली नाही, ती हमेशा तोकूप झाली. त्याचे सविस्तर माहिती आपण आपल्यासोबत आहे यशवंता डेकाटे जे इथे वार्ड नंबर 3 ग्रामसभेचे सदस्य. सर, आपलं स्वागत आहे शारपेक्स न्यूजमध्ये. काय आजचा काय प्रकार होता ग्रामसभा, आज आमसभा जी होती याच्यावर आपलं आजचा काय म्हणजे आजचा प्रकार काय थोडक्यात? आज म्हणजे आज आमची एक मासिक मीटिंग होती 11 वाजता. एक नोटीस, 2 नोटीस आले, एक आमसभेची आणि एक मासिक सभेची. मासिक सभा ही आज 11 वाजता सुरू झाली. 11 वाजता सुरू झाल्यानंतर 2 वाजेपर्यंत आमची मासिक सभा संपली. आणि मासिक सभा संपल्यानंतर आम्ही जे आमच्या जो ग्रामसभेचा हॉल आहे त्या ग्रामसभेच्या हॉलमध्ये गेलो आणि ग्रामस्थ सर्व आले होते. जवळपास 50 ग्रामस्थ आले होते आणि येणं चालू होते. सरपंच मॅडम, अध्यक्ष मॅडम, ग्रामविकास अधिकारी सर्व लोक येऊन बसलेले होते. परंतु जो टायमिंग होता सहीचा 2 ते 2:30 त्यांनी सह्या घेतली. 15 मिनिटाचा अवधी यांनी सह्यासाठी दिला आणि सह्या चालू होत्या आणि 2:30 यांनी म्हणजे ग्रामसभा तहकूब केली. वास्तविकता कसं आहे, जर 2:30 अर्ध्या तासातच येणं जाणं की जर जनता येत आहे किंवा ग्रामपंचायत गावातील सदस्य जर येत आहे, ग्रामस्थ येत आहे, तर त्यांच्यासाठी वेट करायला पाहिजे होतं. जवळपास 3 वाजेपर्यंत तरी कमीत कमी जर राहिले असते तर पूर्ण 100 कोरम झाला असता. नंतर 100 ग्रामस्थ आले. अच्छा, रजिस्टर घेतल्यानंतर म्हणजे रजिस्टर पाठीमागं घेतल्यानंतर किती लोक तिथं होते? जेव्हा रजिस्टर जेव्हा तहकूब केली त्यावेळेस मला वाटतं 60 ते 70 सही झाली होती जवळपास आणि जनता येत होती, नागरिक येत होते. म्हणजे फोरमचा जो आकडा आहे तो जवळपास आलेलाच होता. अच्छा, अजून एक आरोप होत आहे नेहमी की ग्रामपंचायत स्वतःचा भोंगळा कारभार लपवण्यासाठी हे सर्व प्रकरण म्हणजे नेहमी तोकूप करण्याचं मागचं कारण आहे की ग्रामसभेचे काही कामच नाही आहे. आपलं काय मत आहे? आपण बी ग्रामपंचायतमध्ये सदस्य आहे. नाही, ग्रामपंचायतच्या मार्फत जर विचार केला तर मी आता जवळपास 1.5 ते 2 वर्ष झालं नवीन सदस्य म्हणून या बॉडीमध्ये निवडून आलो. त्याचा जर विचार केला तर मी आता 2-3 समस्या या ग्रामपंचायतमध्ये मी सांगितल्या, ठराव पण घेतला. आता इथं जवळपास इथं मोहनराव खोडके म्हणून आहे, इथे एक रपटा आहे, नालीवर रपटा आहे, जास्त खर्च नाही, 5-10 हजार रुपयाचा खर्च आहे. आणि तिकडं दादाराव गोवतेच्या घरापाशी असा रोड फुटलेला आहे, सिमेंट रोड झालेला आहे तिथे. माझ्याच कालावधीत मागच्या वेळेस झालेला आहे तो फुटला. त्याचासुद्धा मी ठराव दिला परंतु ठरावानुसार अजूनपर्यंत काम झालेलं नाही. म्हणजे ते त्याच्यामुळं कसं आहे, ग्रामस्थाची वेळोवेळी म्हणजे गोची होत आहे विकासाबाबत. का विकास जर करायचा आहे आणि मी एक जर ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ग्रामपंचायत सदस्याच्या नात्याखाली जर मी माझ्या वार्डाचा जर विकास करू शकलो नाही तर माझ्या सदस्याचा काय फायदा? शेवट पक्ष, धर्म, जात ह्या गोष्टी माझ्यासाठी गौण आहे. जाती आणि धर्माच्या व्यतिरिक्त जाऊन मला म्हणजे लोकांचे काम करण्याची आवड आहे. ही माझी चौथी टर्म आहे, चौथ्या वेळेस निवडून आलो आम्ही. म्हणजे 4 टर्म झाले अपक्षमध्ये निवडून येऊन राहिलेलो आणि जनतेचा विश्वास आहे. परंतु जनतेचं जर काम होत नसेल तर मी या ग्रामपंचायत त्या याच्यात म्हणजे प्रशासनावर मी नाराज आहे. अच्छा, मी पुन्हा तोच एक प्रश्न करतो की सरपंच जे निवडून आल्या सध्याच्या सरपंच आहे त्या तुमच्याच पॅनलमध्ये म्हणजे होत्या आणि ते अपक्ष होत्या, तुम्ही अपक्ष होत्या असा हे आहे, तर मग अपक्षाला साथ का देत नाही? म्हणजे याच्यावर काही पक्ष म्हणजे याच्यात पक्षपाती शेवटी आहेच ना? कसं आहे, पदाधिकारी बदलतानी पाहिले मी. माझ्या आयुष्यात हे 4th रेजिम आहे. मी जवळपास या संघर्षाच्या भूमिकेतून मी आतापर्यंत काम करत आलो, एका पक्षाशी निगडीत होतो. त्या पक्षांनी मला वेळोवेळी धोका दिला, नाराजगी केली. मी प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत समर्पित राहिलो. माझं एक कुटुंब त्या पार्टीशी समर्पित होतं. परंतु ज्यावेळेस मला म्हणजे काही द्यायचं काम आलं आणि जेव्हा मला गावाची सेवा करायची इच्छा होती, खरोखर मनातून आपण सेवा करू बा, एक पद जर भेटलं किंवा एक आपल्याला मुख्य पद भेटून जर आपण गावाची सेवा करू शकलो तर खूप चांगला म्हणजे मला आनंद झाला असता. परंतु पक्षांनीसुद्धा माझ्यावर म्हणजे हे केलं, म्हणजे
नाराज ठेवलं। माझा प्रश्न तोच आहे की तुम्हाला म्हणजे सरपंच बी अपक्ष होते तुमच्या पॅनलमधून, तुमच्याच मला वाटते नेतृत्वाखाली ते लढले असेल, पण तरीही तुम्हाला मदत काय नाही, म्हणजे पक्षपातीपणा माझा जो शेवट प्रश्न आहे की कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे? वर्चस्व तर आता सध्या तर ते कोणत्याच पक्षाची नाही आहे म्हणण्याचा अभ्यास, कोणत्याच पक्षाची नाही आहे, परंतु आता सध्या एक जो आता वरतून खालपर्यंत जो पक्ष आहे त्याच पक्षाच्या नेतृत्वात काम करून राहिली असं मला वाटत नाही। भाजपामध्ये काम म्हणजे आमदारच्या नेतृत्वाखाली। अच्छा, अजून एक प्रश्न होते की आता पाऊस मागे एक पुष्कळ असा पाणी बेलामध्ये झाला, त्यावेळेस लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, कोणाच्या दुकानात पाणी गेलं, कोणाच्या म्हणजे अनेक म्हणजे दोन मला वाटतं 2 का 3 दिवस इथं जनजीवन हे होतं विस्कळीत झालं होतं, तर त्यावेळेस सरपंचांची काय भूमिका होती, त्यावेळेस तुमचा काय स्टे होता? आपली भूमिका, आपली माझी भूमिका प्रत्येक वेळेस जेव्हा आपण जेव्हा मीटिंगमध्ये जातो त्या मीटिंगमध्ये आपण ज्या समस्या आहे नालीबाबत आहे किंवा ज्या लोकांच्या घरात पाणी वगैरे जाते त्यावेळेस आपण त्यांना सांगितल्या, परंतु शेवट सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणण्याचा सत्तेपुढे शहाणपण चालत नाही। जरी माझ्या पक्षातून किंवा माझ्या याच्यातून माझ्या नेतृत्वातून जरी पदाधिकारी बनलेले असेल तर शेवट माणूस केव्हा बदलेल त्याचा काही सांगू शकत नाही। नाही तर मग बदलवतात। अच्छा हां, तर माझा म्हणजे तोच एक प्रश्न होता की जर इतकी मोठी म्हणजे एक नैसर्गिक हानी झाल्यानंतर ग्रामपंचायतकडून काय मदत ग्रामस्थांना झाली आतापर्यंत? मदत काय आता आम्ही सध्या जवळपास मुरुमाचा ठराव घेतला आहे तर तो आला आहे, अजूनपर्यंत मुरुम पडलेला नाही, म्हणजे आता अजूनही पावसाची शक्यता आहे पाणी जिथे जिथे आता अडचणी आहे जिथे रस्ते वगैरे किंवा जिथं प्रॉब्लेम आहे जसं पांडे लेआउट वगैरे आहे, पांडे लेआउटमध्ये परिस्थिती अशी आहे का तिथे जाऊ शकत नाही म्हणजे असं पायदळ चालणं वगैरे मुश्किल आहे, तर आमची मागच्याच मीटिंगमध्ये जवळपास आम्ही ठराव घेतला का तिथे मुरमाची वगैरे व्यवस्था करून लोकांना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित करावा, परंतु अजूनही तिथं मुरूम पडलेला नाही। जर ठराव घेऊन जर होत नसेल तर त्याच्यात काय, मी एकटं सध्या एकटा अपक्ष उमेदवार अपक्ष म्हणून मी एकटा आहे, त्याच्यामुळं कसं बहुमत मेजॉरिटी इन लॉ असा प्रकार आहे। माझी इच्छा विकास करण्याची असून सुद्धा मी करू शकत नाही अशी माझी दुर्दशा आहे, म्हणजे हे आहे, नाराजगी आहे। अजून एक म्हणजे सरपंचाबद्दल बोलत झालं तर आता नुकताच 15 ऑगस्ट झालं, त्यावेळेस तुम्ही मला वाटतं तिथे उपस्थित होता, तर त्यावेळेचा काय एक सिनारो तिथं काय घडला होता की म्हणजे राष्ट्रीय ध्वज जो आहे देशाचा तो उलटा फडकला असा आरोप आणि फोटोज आणि न्यूज आम्ही स्वतः तिला कव्हर केलं, तर त्याच्यात काय सत्यता आहे तुमच्या थ्रू? सत्यता आहे ना, देशाचा अपमान झाला, देशा झेंडा उलटा फडकला, मी स्वतः माझ्या नजरेनं पाहिला, म्हणजे मी जेव्हा 7:40 तिथे गेलो त्यावेळेस माननीय सरपंच मॅडम यांच्या हाताने झेंडा फडकवला, फडकल्यानंतर तो जो हिरवा रंग खाली पाहिजे होता तो हिरवा रंग वरती होता, त्यावेळेस सर्व जवळपास जनतेस ग्रामस्थांमध्ये अशी कुजबूज तयार झाली का बाबा हे झेंडा उलटा फडकला, त्यानंतर झेंडा खाली उतरवण्यात आला। किती म्हणजे सरपंचचं एक स्टेटमेंट आहे पेपरमध्ये की माझ्यावर बिनबुडाचे आरोप हा एक स्टेटमेंट आहे, तर तुम्ही याला म्हणजे असं जर कोणी बोलत असेल तर सर्रास खोटा आहे, म्हणजे जो सत्य घटना आहे उलटा फडकला त्याच्यानंतर खाली घेतला, खाली घेतल्यानंतर पुन्हा डबल त्याला दुरुस्ती सीधा केला आणि नंतर अजून पुन्हा वरती चढवला, मी कशाला खोटं बोलणार, शेवट देशाचा प्रश्न आहे, जर देशाचा अवमान होत असेल अपमान होत असेल तर मी सहन करून घेणार नाही किंवा कोणत्याही ग्रामस्थांना सहन करून घ्यायला पाहिजे नाही, आणि जर असं होत असेल का नाही असा फडकलाच नाही असा जर म्हणणारा असेल तर तो मी म्हणतो खरा तो देशद्रोही आहे, देशद्रोही आहे। अच्छा, सरपंचांना या सर्व प्रकार काही माफी वगैरे त्यावेळेस मागितली का काही? माफीचा विषयच नव्हता, माफीचा विषयच नव्हता। अच्छा, सध्या जर हे सर्व प्रश्न आणि रस्ते आम्ही स्वतः तुम्हाला दाखवून थोड्या वेळानं म्हणजे तुम्ही बघू शकता की येताना जो मेन एंट्रन्स आहे तो बी एकदम म्हणजे गावात येण्यासारखा नाहीच आहे, म्हणजे असं वाटतं आपण कुठेतरी वावराने कुठेतरी चाललो अशा प्रकारचा तुमचा गावाचा एंट्रन्स आहे, याच्यावर आतापर्यंत काही ग्रामपंचायतनं काही ॲक्शन काही घेतली नाही का? नाही, ग्रामपंचायतनं वेळोवेळी ठराव दिले आहे पण ते काम का होत नाही? माझं काम जवळपास आता ह्या जो रोड आहे आमचा हा रोड इथपर्यंत आलेला आहे, आमदार साहेबांनी काही पैसे दिले आहे जे दिले आहे त्याच्याबद्दल वाद नाही, मलासुद्धा माझ्या वॉर्डात त्यांनी 3 लाख रुपये दिले। अच्छा, विकास कामासाठी मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी 3 लाख रुपये दिले। अच्छा, आणि आता हा जो रोड आहे इथून ग्रामपंचायतपासून तो जवळपास मंजूर आहे आणि तो होणार आता, त्याच्याबद्दल वाद नाही। तर सध्याचा हे सर्व प्रश्न बघितले तर ग्रामपंचायत आणि सरपंच यांचा हा पुरा म्हणजे एक वाऱ्यावर अशी बेला ही ग्रामपंचायत आहे, तर पुढे आमच्या बनवून तर आम्ही बेला ग्रामपंचायतची एक एक्सक्लुझिव्ह स्टोरी बेला तालुक्यामध्ये बनवत आहोत आणि नक्कीच यशवंतराव काही जनसेवक आहे यांच्या मदतीने हा सर्व कार्यक्रम आपण पुढे बघत राहू। धन्यवाद।